नमस्कार, मी श्वेता आरस। मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या माजी जिल्हा संयोजक अनुराग शर्मा यांच्या हत्येचा उलगडा झालाय। पोलिसांनी या प्रकरणात त्याचे मित्र भाजपाचे माजी जिल्हा मंत्री छत्रपाल यादव आणि त्याच्या भावाला चार आरोपींना अटक केली आहे। छत्रपाल याचा भाऊ पवनने दोन आरोपींना बाईक आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिलं होतं। या आरोपींनी 20 मेच्या रात्री अनुरागला गोळ्या घालून ठार केले होते। आरोपी छत्रपाल यादव, त्याचा भाऊ पवन, बाबू उर्फ हिमांशू आणि राजकिशोर यांना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला SP ने 20,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले। पोलिसांनी आरोपीकडून 1 पिस्तूल, 2 गोळ्या आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे। SP शगुन गौतम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की अनुराग शर्मा यांना ठार मारण्याचे षडयंत्र त्यांचे इतर निकटवर्ती भाजपाचे माजी जिल्हा मंत्री छत्रपाल यादव यांनी केले होते। छत्रपाल योजनेनुसार 20 मे रोजी त्यांचा भाऊ पवनने मोटरसायकल, 2 काडतूस आणि पिस्तूल पुरवली। या दोघांनी 20 मे रोजी रात्री स्कूटीवरून घरी जात असताना अनुरागला आगपूर रोडवर गोळी घातली, त्यात तो जागीच ठार झाला। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।